गुरुजी त्याच्यामध्ये कुंकू कित्येकदा संपत, कुंकुमार्जन लास्ट शेवटी, तर मग त्यावेळेला जे आहे वाहिलेलं कुंकू ते आणखीन ते आवर्तन कम्प्लीट करायला वापरू शकतो का? नाही वापरू शकत. एकदा जे वाहिलेलं आहे त्याला, एकदा आपण दैवताच्या चरणी आपण अर्पण केलेलं असतं, ते परत परत आपण वाहणं म्हणजे काय होतं? आपल्याला एकदा जेवायला ताटामध्ये वाढलेलं आहे समजा विचार काय, काहीतरी आपलं थोडंसं शिल्लक राहिलेलं, परत आपण ते खाणार आहोत नाही खाणार? एकदा दैवताला आपण वाहतो त्या गोष्टी, वाहिले अर्पिले का ते इच्छेले असं सांगितले, ह्या सगळ्या घटना ज्या ते त्याला अर्पण केलेले असतात, त्याला प्राप्त झालेले आहेत, त्याला प्राप्त झालेलं परत त्याच्याकडून आपण मागून घेणार का आणि परत तेच तेच वाहणार का? असं नाही करता येत आपल्याला, है की नाही? तर अर्पण केलेली जी गोष्ट आहे, अर्पण करण्याचा अर्थच काय की आपलं नाही हे इदन न मम, हे माझं आता नाही, हे तुझं झालं, झालं का? हे तुझं झालं म्हणजे तुझ्यासाठीच आहे ते, त्यामुळे परत तेच कडून परत त्याच्या पायावरती आपण ते करणं तसं ते योग्य नाही आहे. त्यामुळं जरी थोडं असं शिल्लक राहिलं असेल कुंकुम तर ते बाजूला ठेवावं, किंवा शिल्लक राहिलं नसेल, तुम्हाला आवर्तन करताना बऱ्याच कुंकुम कमी पडलं असलं असं तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही तुमचं आवर्तन पूर्ण करा, कारण जे वाहिलेलं आहे त्याच्यावरती तुमचं मंत्रांचं प्रोक्षण होत असतं आणि त्याच्यामुळं वाहिलेली गोष्ट परत घ्यायची आणि परत व्हायची असं न करता, किंवा जमिनीवरती पडलेली गोष्ट सुद्धा परत वाहू नये. कारण जमिनीवरती जर पडलेली गोष्ट असेल म्हणजे काय की ते भूमातेला वाहिलेली गोष्ट आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो की फुलं सुद्धा ज्यावेळेला जमिनीवरती पडतात आपल्याकडं, ती परत गुरूंच्या किंवा दैवतांच्या पायावरती कधी वाहू नयेत, का तर ती भूमीला वाहिलेली आहेत, तिची तिचं पूजन केल्यासारखं आहे, मग परत ते व्हायचे नाही. श्रीधर स्वामी ते काय करायचे की सज्जनगडावरती असताना फुलं तोडायचे ते, आणि फुलं तोडताना इतक्या नाजूक बोटाने तोडायचे की त्या फुलांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे, झाडांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे. आणि ते फुलं काय करायचे, फुलांना ते सांगायचे की तुम्ही माझ्या सद्गुरूंच्या समाधीवरती चरणावरती वाहिले जाणार आहे तुम्हाला, तर त्यांच्याकडून जर काय संदेश असला तर तो तुम्ही ऐका आणि तो मला परत काय करा द्या. आणि ती फुलं जी असायची समाधीवरती वाहिली जायची, आणि समाधीचं जे निर्माल्य असायचं ते श्रीधर स्वामी काय करायचे, होंगायचे, कानाला लावायचे. त्याच्यातून काही रामदास स्वामींनी संदेश दिलेला आहे का ते पाहायची, एवढी उच्चकोटीची भावना. कुठलीही पडलेली वस्तू आपण आपल्या आराध्याला वाहत नाही, फुलं किंवा वस्तू वाहिलेली पडलेली ती वाहू नये असेल. अर्पण करताना एखादी अर्पण केलेली वस्तू विचार करा, एखाद्याला आपण अर्पण केलं, आता आपण मित्र आलेले आहेत आपल्याकडं, त्यांना आपण काही ते गिफ्ट वस्तू दिली, आपण तीच गिफ्ट वस्तू परत दुसऱ्याला देतो का? त्यांच्यावर आजकाल कार्यक्रमामध्ये चालतं आहे, शालिका मेद बाबा घ्या त्यांची घ्या याला द्या असं असतंच, परंतु खऱ्या अर्थानं ते योग्य आहे का? ज्याला जे दिलेलं तो त्याचा मान आहे ना, आपण तिला दिलेलं असतो, ती वस्तू आपण त्याच्याकडून परत घेऊ शकत. तद्वतच ही सुद्धा घटना आहे की आपण ज्यावेळेला कुंकुम अर्पण करतो त्या ठिकाणी ते परत त्याच्यातलं घेऊन परत वाहणं हे योग्य नव्हे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.